राज्यातल्या वीज ग्राहकांना आता दिलासा मिळणार आहे, कारण 1 एप्रिल पासून वीज दरात 2% कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. MERC चा हा मोठा निर्णय महावितरण, टाटा आणि अदानी या कंपन्यांना या संदर्भात दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. घोड्यावरून किंवा कार मधून नवऱ्याची वरात निघते, पण बीड मध्ये चक्क उंटावरून नवऱ्याची वरात निघाली आहे. उंटावरून का निघाली या मागचं कारण एक हेही आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी उंटावरून केली नवरदेवाने स्वारी. जळगाव सुवर्ण बाजारामध्ये आज सोन्याचे दर हे 45,600 रुपये झाले, तर चांदीचा भाव 68,000 रुपयापर्यंत खाली आला. कोरोनाचा फटका हा सुवर्ण बाजाराला देखील बसला आहे. येत्या काळात सोन्याचे दर हे 45,000 खाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. एरोंडोल जवळ अपघात, शिक्षक महिलेसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू. हॉटेल फाउंटन नजीक झालेल्या अपघातात दुचाकीवर शिक्षक सह तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. कोरोना अपडेट, 4 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात 548 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. जळगाव शहरात 248 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.